महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एकोणीसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर सांगली विभागीय फेरीला आजपासून दिमाखात सुरुवात झाली केशव भोसले नाट्यगृहात वडगावच्या गुरुकुल प्राथमिक विद्यालयातर्फे सादर झालेल्या एलियन्स द ग्रेट या नाटकानं स्पर्धेचा पडदा उघडला विद्यापीठ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रदीप गबाले यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेत पंधरा जानेवारीपर्यंत त्रेचाळीस बालनाट्य प्रयोग सादर होणार आहेत बालकलाकारांच्या अभिनयाचे विविध पैलू उलगडणाऱ्या राज्य बालनाट्य स्पर्धेबाबत दरवर्षीच उत्सुकता असते यंदाच्या स्पर्धेतही बाल रंगकर्मी विविध विषयांवर व्यक्त होणार आहेत या स्पर्धेत जवळपास सातशे बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत नागपूरच्या सुषमा मोरे अमरावतीचे सुरेश बारसे तर मुंबईचे अरविंद बेलवलकर परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत आज या स्पर्धेचं निवृत्त मुख्याध्यापक प्रदीप गवाले यांच्या हस्ते उद्घाटन झालं स्पर्धेचे समन्वयक प्रशांत जोशी यांनी स्पर्धेविषयीची भूमिका स्पष्ट केली बालनाट्य बसवणं म्हणजे लेखक दिग्दर्शक यांच्यासाठी कसोटी असते पाठांतर संवाद फेक अभिनय छटा रुजवून बालकलाकारांच्या माध्यमातून नाटक सादर करण्याचं आव्हान या क्षेत्रातील लेखक दिग्दर्शक लिलया पेलत असतात बालनाट्य हे केवळ मनोरंजन करत नाही तर समाजातील अनेक प्रश्नांकडं लक्ष वेधतं यानिमित्तानं शालेय मुलांमध्ये विचार रुजवणं आपल्या परंपरांची जाणीव निर्मिती करणं यासह पाठांतर धाडस प्रसंगावधान येतं असं प्रदीप गबाले म्हणाले यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर कार्यवाह गिरीश महाजन बालनाट्य दिग्दर्शिका विशाखा जितकर उपस्थित होते समाजातील दोन पिढ्यांमध्ये कमी होत चाललेला संवाद कुटुंबातील ज्येष्ठांकडे होत असलेले दुर्लक्ष विस्कटत चाललेली कुटुंब व्यवस्था यावर एलियन्सच्या रूपातील आजी आजोबा कशाप्रकारे डोळ्यात अंजन घालतात हा विषय एलियन्स द ग्रेट या नाटकातून बालकलाकारांनी अतिशय उत्तमरित्या सादर केला पहिल्या दिवशी एलियन्स द ग्रेट या शुभारंभाच्या नाटकासह पेठ वडगावच्या ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूलच्या वतीनं भूताचा बाप आणि सिद्ध्राम सुडुकू ही दोन नाटकं सादर करण्यात आली